और खबर महाराष्ट्र के घनसावंगी तहसील के जांब समर्थ से है, जहां पर गांव में दो महीने पहले श्री राम, सीता, हनुमान और शत्रुघ्न की मूर्तियों की चोरी का पुलिस ने पर्दाफाश किया है। पुलिस ने दोनों चोरों को कर्नाटक से गिरफ्तार किया है, जबकि मुख्य आरोपी फरार चल रहा है, जिसकी तलाश पुलिस अभी कर रही है। जालना से अजय गाढ़े की रिपोर्ट। एलसीबी यांच्या अंतर्गत एक एसआयटी स्थापन केलेली होती, ज्याच्यामध्ये सहा पथकं आपण तयार केलेली होती। मागील दोन महिन्यापासून या टीमचा तपास चालू होता। अतिशय सचोटीने आणि सखोल तपास या एलसीबी श्री भुजंग आणि त्यांच्या टीमने केलेला आहे। यामध्ये मागच्या आठवड्यामध्ये या तपासाला अजून ताकद मिळण्यासाठी औरंगाबाद रेंजमधून सहा अधिकाऱ्यांची नेमणूक माननीय आयजी सरांनी केलेली होती। हा तपास करत असताना जवळपास त्या एरियामधला टावर डम घेण्यात आला आणि 500 पेक्षा जास्त त्या डमवरचे असलेले नंबर तपासण्यात आले। त्याचप्रमाणे रेकॉर्डवरचे 100 पेक्षा जास्त आरोपी आपण तपासले। हा तपास करत असताना टेक्निकल अनालिसिस द्वारे आणि काही गोपनीय माहितीद्वारे एका आरोपीची, संशयित आरोपीची माहिती मिळाल्याने आपण त्यांना फिजिकली व्हेरीफाय केलं असता त्या आरोपीने त्याच्या इतर अजून एका साथीदारा बरोबर ही चोरी केल्याचं उघड केले। त्या आरोपीचा तपास करत असताना त्याने ज्या आरोपीला मुद्द्या दिला होत्या तोही एक आरोपी आपण ताब्यात घेतलेला आहे। असे दोन आरोपी त्यांचं जो चोरी करणारा जो आरोपी आहे त्याचं नाव आहे शेख राजू शेख हुसेन, राहणार रामनगर उस्मानाबाद, मूळ राहणारा आहे कर्नाटक। आणि जो मूर्ती खरेदी करणारा एक आरोपी आहे महादेव चौधरी, हा राहणार वैराग तालुका बार्शी जिल्हा सोलापूर। हे दोन आरोपी आपण अरेस्ट केलेले आहेत। त्याचप्रमाणे तिसरा आरोपी पण निष्पन्न झालेला आहे, त्याचा या शोधण्यासाठी टीम गेलेली आहे आणि तो आज दुपार संध्याकाळपर्यंत तो आपल्याला मिळेल। याच्यामध्ये एक राम पंचायतन ज्याच्यामध्ये राम आणि 5 छोट्या छोट्या मूर्त्या आहेत ते आपण हस्तगत केलेलं आहे।